हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 21 जानेवारी, वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी ही पुत्र प्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्री प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची अशी एकादशी मानली जाते आणि या एकादशीचं व्रत केल्यामुळं आपल्या प्रत्येक संकटातनं आपल्याला मुक्तता मिळते आणि भगवान श्रीहरीच्या कृपेने सर्व दोष सुद्धा आपले संपूर्णपणे दूर होत असतात आणि त्याचबरोबर माणसाला मृत्यूनंतर मोक्षाची सुद्धा प्राप्ती होत असते. तर उद्या पुत्रदा एकादशी जी आहे तर हिला पौष पुत्रदा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. पौष पुत्रदा एकादशी हे व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय महत्वाचं मानलं जातं आणि या दिवशी काही दुर्मिळ योग सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे हे व्रत जर आपण केलं तर या उपवासाचं दुप्पट फळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत, काही सेवा सुद्धा आपल्याला करायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी करायचा आहे. तर अशा ठिकाणी आईने एक मुलासाठी दिवा लावायचा आहे, त्यामुळे मुलाचे सर्व दोष, अडचणी, विघ्न, संकट हे नष्ट होतील आणि मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल आणि मुलांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर उद्याच्या दिवशी पुत्रदा एकादशीचं जर तुम्ही व्रत केलं, म्हणजे नवरा बायकोनी किंवा त्या दाम्पत्यांनी दोघांनी मिळून जर हे एकादशीचं व्रत केलं तर त्यांना संतान प्राप्ती ही नक्की होईल आणि या दिवशी आपल्याला संत गोपाळ मंत्र हा 108 वेळेला जप करायचा आहे. तुमच्याकडे जर तुळशीची माळ असेल तर त्याच्यावरती तुम्हाला 5 वेळेला या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला गुगलवरती मिळेल आणि त्यासोबतच आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत हा मंत्र जो आहे तर तो शेअर केलेला आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तो तुम्ही नक्की बघा. तर आपल्याला मूलबाळ होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय कारगर आणि रामबाण असा ठरणार आहे. तर तुम्हाला जो मी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे, सर्वांसाठी करायचा आहे, ज्यांना मुलं आहेत, मुली आहेत, संतान प्राप्तीसाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मुलांच्या सर्व दोष, अडचणी, विघ्न, संकट दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2 उपाय शेअर करणार आहे. दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्वाचे आणि अतिशय सुंदर असे उपाय आहेत. त्यातला महत्वाचा पहिला उपाय उद्या तुम्हाला करायचा आहे. ज्यांना पुत्र प्राप्ती होत नाही, म्हणजे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, अशा महिलांनी करायचं आहे. तर बघा, 2 बेलपत्र घ्यायची आहे. 2 बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. 2 बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर त्यातलं 1 बेलपत्र तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि नवरा बायको मिळून हे बेलपत्र खायचं आहे. बेलपत्र अर्पण करत असताना भगवान शिवशंकरांना, म्हणजे महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्र प्राप्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा एक उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला नक्की करायचा आहे. त्यामुळे तुमची जी संतान प्राप्तीची इच्छा आहे तर ती लवकरच पूर्ण होईल, कारण भगवान महादेव म्हणजे शिवशंकर हे आपल्या भक्तांच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा धावून येत असतात आणि भक्तांवरती प्रसन्न होत असतात आणि भक्तांच्या सगळ्या इच्छा या पूर्ण करत असतात. त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. आता यानंतर दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे, तर तो तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. मुलांच्या, मुलींच्या दोन्हीच्याही साठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमची मुलं हट्टी असतील, चिडचिडेपणा करत असतील किंवा ते वारंवार आजारी पडत असतील आणि अशा वेळेला जर मुलांना काही दोष वगैरे जर लागलेले असतील किंवा तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा जो दुसरा उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 जोडवात घालायची आहे. 2 मातींची मिळून तुम्हाला 1 जोडवात त्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिळाचं तेल घालता आलं तर नक्की आवर्जून घाला. तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा जर तुमच्याकडे दोन्ही तेल नसतील तर मग तुम्ही जे पूजेसाठी तेल वापरता ते तेल घातलं तरीही चालेल. तर असा हा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे आणि या दिव्यासोबतच तुम्हाला 1 तांब्याचा कलश सुद्धा पाण्याने भरून घेऊन जायचा आहे.
त्यामध्ये अगदी थोडस दूध सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. केसर असेल तर तो सुद्धा आवर्जून तुम्ही या पाण्यामध्ये टाका आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे संध्याकाळी 4 नंतर किंवा 5 नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला कलशातलं पाणी हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि हा दिवा आपल्याला तिथे झाडाखाली लावायचा आहे. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात आणि हा दिवा जर आपण तिथे लावला तर आपल्यावरती विष्णू भगवान विष्णूंची कृपादृष्टीही प्राप्त होते आणि त्या आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यानंतर आपल्याला दिवा लावल्यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये परत यायचं आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसून विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि मुलांच्या करिअरमध्ये कुठल्याही प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात. तर ही सेवा सुद्धा आपल्याला करायला विसरायचं नाहीये. पिंपळाच्या झाडाला आपल्याला प्रार्थना करायची आहे, हा जोडून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगितलेली सेवा सुद्धा करायची आहे. तर असा हा एक छोटासा पण प्रभावी उपाय तुम्हाला उद्या मुलांच्यासाठी करायचा आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी संकट दूर करण्यासाठी, आजारपण दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला संत गोपाळ मंत्राचं 108 वेळेला जोप करायचा आहे आणि जर शक्य असेल तर 5 माळी तुम्ही हा जोप करायचा आहे. तुमच्याकडे जर तुळशी माळा असेल तर त्याच्यावर तुम्ही जोप करू शकता, किंवा नसेल तर इतर कुठल्याही जोप माळेवरती तुम्ही केला तरीही चालेल. यानंतर आपल्या मुलांच्या हातामध्ये एक मोरपंख पीस जायचं आहे आणि ते आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे बाळकृष्णांच्या किंवा रामाच्या किंवा आपल्याला भगवान विठ्ठलांच्या मूर्तीवरनं फिरवायचं आहे. मुलांच्या हातनं आपल्याला ते फिरवायचं आहे, त्यामुळे मुलांच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये अगदी भरभरून प्रगती होते. दोन्ही उपाय अतिशय प्रभावशाली आहे, दोन्ही उपाय अतिशय प्रभावशाली आहेत. तर तुम्ही नक्की करा. चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.